शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूर येथे परत जात असलेल्या नागरिकांच्या खासगी प्रवासी मिनी बसवर बोलेरो मधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 4 जण जखमी झाले आहे. ही थरारक घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली. मी अमरावतीवरून येता येता टोलनाका पार केला नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो यूपी नंबरची, पूर्ण नंबर लक्षात नाही आहे. तर ते पिछा करत त्याला 2 वेळा साईड दिला तरी त्यांनी साईड नाही घेतला. आणि मग काही दूर जर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली. पहिली फायरिंग त्याची चुकली, दुसरी फायरिंग केली, ते हातावर बसली आणि मग 2 फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही. आणि घटनास्थळ म्हणून मी पिछा करत सरळ तिवशाला पोचून गेलो. अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होतो. खोमदेव केशवराव कवडे.